नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे वांगं टाकून सुकटाचं पातळ असं अंगापुरतं कालवण। आमच्या गावाकडे बोलतात घाटी की अंगापुरतं कालवण करायचं आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला तसं कालवण आज बनवून दाखवणार आहे। माझ्या आईला आज खावंसं वाटले कालवण, तर मी आज बनवणार आहे। हे बघा, हे सुकट घेतलेलं आहे, बारीक बारीक जवळा म्हणतात त्याला, कोणी बारीक सुकट म्हणतं, कोणी वांगं घेतलेलं आहे असे काप करून। बारीक चिरलेला कांदा, काळं तिखट गावाकडचं आहे, हळद, चवीनुसार मीठ, तेल। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं आपण सुकट सुखं असं भाजून घेणार आहोत। वांग्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे, कारण वांगी चिरल्यानंतर काळी पडतात। कढई गरम करायला ठेवलेली आहे। सुकट थोडंसं हलकं हलकं आपण भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातला सगळा कचरा निघून जाईल। त्यासाठी आपल्याला सुकट भाजून घ्यायचं आहे। सुकट आपलं हलकं हलकं भाजून झालेलं आहे। आता एका मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेते, कारण आपल्याला पाकडून स्वच्छ करायचं आहे सुकट म्हणून। आता थोडा वेळ आपण सुकट थंड होऊ देऊया। बारीक जवळा थंड झाला की ह्यातला सगळा कचरा निघून जाईल। आपण थोडं साफ करून घ्यायचं आहे। हे बघा, हे सुकट असं थोडंसं हलके हलके हाताने चोळून घ्यायचं आहे। हे बघा, कचरा हा असा खाली राहतो, मग हे बघा हा कचरा असा निघून जातो, आणि वरचं वरचं हे असं चांगलं सुकट आपण काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये। हे बघा, एका टोपामध्ये मी वरचं वरचं सुकट असं चांगलं काढून घेतलंय, आणि बघा ह्या प्लेटमध्ये कचरा माती असे जे आहेत ते सगळं निघून गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 10 मिनटं एका पाण्याने धुवायचं आणि 10 मिनटं थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। हे बघा, एका पाण्याने आपण हलक्या हलक्या हाताने असं धुवून घ्यायचं आहे, मग ह्याच्या खाली अशी माती राहते। हे बघा, एकदा असं काढून धुवून आपण स्वच्छ घ्यायचं आहे, वरचं वरचंच घ्यायचं असं। हे बघा, आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एका पाण्याने मस्त, ह्याच्यामध्ये माती राहिलेली आहे। आता हे सुकट माझं धुवून झालेलं आहे, परत हे सुकट आपण एका पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवायचं आहे। हे पाण्यात आपण भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ। कढई आपली ऑलरेडी गरमच आहे। कढईमध्ये टाकूया आपण 2-3 चमचे तेल टाकूया। आपल्याला चांगलं असं झणझणीत असं पातळ अंगापुरतं रश्श्याचं कालवण बनवायचं आहे। आमच्याकडे असंच बोलतात, कालवण सुकटाचं कर म्हटलं किंवा बारीक जवळ्याचं कालवण कर म्हटलं की म्हणतात मग अंगापुरतं रश्श्याचं कर, म्हणजे चांगलं झणझणीत आणि थोडंसं अंगापुरतं कालवण। तशा प्रकारे मी आता बनवून तुम्हाला दाखवणार आहे। खूप भारी लागतं, टेस्टी लागतं ज्वारीच्या भाकरीबरोबर। कांदा टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये। कांदा हलका असा लाल करून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झालेला आहे, मस्त कांदा असा लाल झाला की भाजी म्हणजे कालवण आपलं चांगलं लागतं। आता आपण ह्याच्यामध्ये वांगं धुतलेलं तेलात टाकूया आणि 5 मिनटं चांगलं वांगं फ्राय करून घेऊया तेलामध्ये। वांगं असं तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं, ते वांगं फ्राय होत आहे तोपर्यंत आपण हे सुकट वरच्यावरी, हे बघा असंच वरच्यावरी काढून घ्यायचं। म्हणजे खालची माती खालीच राहते, अशा प्रकारे आपण सुकट सगळं काढून घ्यायचं आहे। बघा, वांग्याचा कलर चेंज झालेला आहे, वांगं आपलं मस्त तेलात फ्राय झालंय। आता आपण बारीक जवळा किंवा सुकट आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते तेलामध्ये टाकायचं आहे। कांदा, वांगं आणि बारीक सुकट तेलामध्ये 10 मिनटं आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे, तेव्हा कुठे कालवण चांगलं लागतं। 5 मिनटं आपण वांगं सुकट आणि कांदा चांगलं फ्राय केलेलं आहे। तेल जरा जास्तीचं टाकलं की सगळं व्यवस्थित भाजून निघतं। बघा, मस्त लाल लाल भाजलेलं आहे। आता आपण
ह्याच्यामध्ये टाकूया पाव चम्मच हळद आणि मी झणझणीत असं कालवण बनवणार आहे, तुमच्या तिखटानुसार तुम्ही तिखट घ्या। मी ह्याच्यामध्ये टाकते आता 2 चम्मच काळं तिखट, जे मी गावावरून बनवून आणते तिखट नेहमी। आणि सुकटामध्ये मीठ असतं, बारीक जवळ्यामध्ये मीठ असतं, म्हणून चवीनुसारच तुम्ही अंदाजपणे मीठ टाका, नाहीतर खारट कालवण होऊ शकतं। आता हे परत आपण थोडंसं 2 मिनटं फ्राय करायचं आहे। गॅस आता मी कमी करते। सगळाच मसाला मी 5 गॅसवरती भाजला होता। आता आपलं भाजून झालंय, थोडा ठसका येतो आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अंगापुरतं कालवण करायचं आहे, तर थोडंसं पाणी टाकून एकच आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे ह्याच्यावरती। आता मी पाणी टाकते, हे बघा एवढ्या पाण्यातच आपल्याला हे कालवण बनवायचं आहे। आता एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे। मैत्रिणींनो, आपलं हे वांगं टाकून सुकटाचं पातळ असं अंगापुरतं कालवण तयार आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते, मस्त असा फ्लेवर येतो। मिक्स करून घेऊया आणि आपला गॅस बंद करूया। आता मी एका बाउलमध्ये सुकटाचं कालवण काढून घेते। मैत्रिणींनो, वांगं घालून सुकटाचं आपलं हे पातळ अंगापुरतं असं कालवण तयार आहे। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू।